우대 अभिनंदन आणि हे न संपणारं काम आहे, त्यामुळे अव्याहतपणे तुला ते करतच राहू लागणार. मग चौथी पाचवी सहावी सातवी टर्म त्या चालूच राहतील. सरतेशेवटी तू कोण कुठल्या पक्षाचा काय याला आम्ही ओळखत नाही, तू आमच्यासाठी काय करतोस हे महत्वाचं. त्यातलं सातत्य तू टिकवलंस तर तू मग काय, आमची मुलं सुद्धा तुलाच मत देतील, त्यांची मुलं सुद्धा तुलाच मत देतील. सरतेशेवटी काय होतं की आजपर्यंत मला कोणी जात धर्म विचारला नाही. त्याचं कारण माझी जात कलावंताची आहे. मला जितकं छान काहीतरी करता येईल तेवढं मी करण्याचा प्रयत्न करणार, आणि जोपर्यंत तुम्हाला ते आवडत राहील तोपर्यंत तुम्ही ह्या थिएटरमध्ये मला पाहा. 50 वर्ष होऊन गेली मला नाटक सिनेमात काम करत असताना उदय. 50 वर्ष माझ्या ह्या चेहऱ्याने आणि माझ्या ह्या स्वभावासकट मी इथं टिकून राहणं. स्वभाव अतिशय विचित्र आहे, तिरसट आहे, रागावतो बोलतो, पण मला असं वाटतं नट म्हणून मी ज्यावेळी इथे येतो त्यावेळी मी माझा जीव ओतायचा असतो. रत्नागिरी हे माझं आजोळ आहे, आई इथली आहे. आई खूप शिव्या द्यायची, ती कदाचित सवय मला लागली असेल. मी सांगतो माझी मदर टंग आहे. गंमत कशी होते की ज्यावेळी तू सुरुवात केलीस इथे राजकारणी म्हणून, त्यावेळी नेमकं काय करायचं हे आपल्याला कल्पना नसतं रे. नाटकात आलो, आमच्या नशिबानं आम्हाला आजूबाजूला विजयाबाई, अरविंद देशपांडे, सुलभा देशपांडे, रमाकांत देशपांडे अशी मंडळी मिळाली, त्यामुळे तिथे काम करत असताना आम्हाला काहीच माहिती नसतं. आम्ही आपलं कोण त्यांचं बोर्ड धरून चालायला लागलो. कुठल्या तरी नकळत्या क्षणी त्यांनी आमचं त्यांचं बोट काढून घेतलं. आम्हाला माहिती नाही आम्ही कधी चालायला लागलो, पण ही फार मोठी दिग्गज मंडळी होती. तसं तुला मला माहिती नाही तुझ्या वाट्याला कोण आले, पण निश्चितपणे छान मंडळी आली असणार. वडील होते, त्यांचे संस्कार होते, आजूबाजूला अशी थोर मंडळी होती. पण हे सातत्य तुला काही कोणी गुळखोबरं दिलं नव्हतं हे रे बाबा राजकारणी हो म्हणून, नाही का? मी त्याला पहिलं सांगितलं, बाबा अहवाल जर प्रसिद्ध करत असतील त्यातली जर एक खोटी गोष्ट आढळली ना तर मी जाहीररित्या बोलेन त्याच्याबद्दल. ते चालत असेल तर मला बोलव. आणि म्हणून त्यांनी तो म्हणलं मी ती फीत केली ती तेवढ्यासाठी. वास्तविक खरं सांगतो उदय, असा अहवाल सत्ताधारी आणि विरोधी पक्षातील प्रत्येकानं द्यायला पाहिजे. आम्हाला कळायला पाहिजे ना तुम्ही काय केलं. विरोधी पक्षाला सुद्धा आम्ही मत दिली म्हणून ते विरोधी पक्षामध्ये बसले ना. तुम्ही ही प्रत्येकाची जबाबदारी आहे की तुम्ही काय केलं. हे उदय परवापुरतं मर्यादित राहता कामा नाही, प्रत्येकाने. सरतेशेवटी तुम्ही आमच्यासाठी आहात रे. आणि पुन्हा तुला कोणी जरी साहेब बोलणार असेल ना तर त्यांना आवर्जून सांग साहेब बोलू नका. साहेब म्हटल्यानंतर तुमच्यातलं जे अंतर वाढत जात ना, माझ्या अंगावर कायमच सुरवलेले कपडे असतात. मी टू स्टारचे घालायला हरकत नाही, पण मला एवढ्यासाठी की मी कुठे शेतकरी मंडळीनं भेटायला गेल्यानंतर सरळ घेऊन ते मिठी मारू शकतात. माझे कपडे सुरवळतील ह्याला डाग लागेल असं त्यांना वाटत नाही. त्याचं कारण मी त्यांच्यासारखा असतो म्हणून. तुम्हाला ते अंतर ठेवायचंय का तर ते ठेवू नका. माझ्या मते साहेब ही उपाधी काढूनच टाकायची. साहेब गेला कधीच आपला, 47 साई गेला साहेब. आता आपण श्री आहोत, माननीय आहोत, आदरणीय आहोत, आणि तो तुम्हाला निर्माण करणं फार सोपं आहे बरं का. आणि ते केवळ तुम्ही कामातून. रत्नागिरीमध्ये अशा प्रकारचं थिएटर मी तुम्हाला खरं सांगतो, मागे आल्यानंतर मी तिथून पाहत होतो इतका अप्रतिम थिएटर आहे. असं वाटतं की नाही चला आता पुरुष नाटकाचा प्रयोग सुरू करावा. अजून काय लागतं आम्हाला तुम्हाला खरं सांगतो. नाटक सुरू झाल्यानंतर इथे सगळा काळोख पसरलेला असतो
आणि त्या काळोखामध्ये आम्ही आमची सुख शोधत असतो. तशी ही जी मंडळी आहेत ही तुमच्याकडे पाहून आमची सुख शोधत असतात. त्यांची ती तुमची जबाबदारी आहे. कधीही तुला कुला कोणीही तुझ्या जवळ आल्यानंतर तुला बॉडीगार्डची कधीही गरज लागता कामा नाही आयुष्यात. हे तुझे बॉडीगार्ड सगळे कधीही मला कधी वाटलं नाही. मी चिडलो तिरसटलो काय कदा कोणी काही अतिशय विचित्र वागला तर एखादी मी टपलीही मारतो. कशाला लागतात तुम्हाला बॉडीगार्ड? हे काय चाललंय? आमचे प्रतिनिधी आहात ना तुम्ही. आम्हाला लोटणार का तुम्ही असे दूर? तुमच्या नावानं आमचं बोट सुहागन होत ना. तिथे टिळा लावतो तुमच्या नावानं. वा बाजू बर काय काय वेळ काय होत कुठले असे आम्ही सवाशे इथे बसलेले हे नवरे पुढे कोणाबरोबर पळून जातात. कशाला लावलं गंध तुमच्या नावानं? पण ही जी आहे ही राजकीय शोकांतिका आहे. त्यातला विनोद आला एकदा खरंच वाईट वाटत मनामध्ये. आमच्या काय आम्ही काय ठरवतो आणि तुम्ही काय करता? आमच्या मॅन्डेटला काही अर्थ आहे की नाही? हा राजकीय मंच नव्हे. तिथे मी त्याची वाच्यताही करू नये. राजकीय पक्षातले सगळे पक्षातले सगळेच माझे मित्र आहेत आणि त्याचं कारण आजपर्यंत कोणाकडेही काहीही मागितलं नाही. मैत्री टिकून आहे. ज्या दिवशी तुझ्याकडे काहीतरी मागेन त्या दिवशी ती मैत्री संपेल. काय कमी दिले देवानं? 50 वर्ष जेव्हा पाठ प्रेम केलं तुम्ही अजून काय लागतं आम्हाला? 2 वेळच्या जेवणाची भ्रांत होती. आता इतकं दिलेलं आहे की ते परत द्यायला पाहिजे. माझा मुलगा आलेला आहे गणेश सुद्धा माझा मुलगाच मल्हाराला. मल्हारला म्हटलं तुला तेवढं जेवढं लागेल तेवढं तू ठेव. बाकीचं समाजाने आपल्याला दिलेलं आहे ते देऊन टाकायचं त्यांना. सरते शेवटी 12 मन लाकडं म्हणजे तेवढीच लागणार. त्याच्या पलीकडे लागणार नाहीत. जाताना सुक्या लाकडामध्ये जाळा. ओल्या जाळल्यात तर धूर येईल. जमणाऱ्या लोकांच्या डोळ्यातून पाणी येईल. माझा गैरसमज होणार. जाताना माझ्यासाठी रडतंय तो नको. हे खरं. मेल्यानंतर आनंद आहे. आई वडिलांना भेटता येईल. मित्रमंडळीला भेटायचं म्हणजे नरकात सुद्धा जावं लागेल. आम्ही सगळे त्यातले जातो. नेमकं वर्मावर बोट ठेवायचं हसणं नाठाळपणा हा आपला स्थायी भाव. कुठलीही गोष्ट आपण ज्यावेळी कोणाच्या समोर गळी उतरवताना मांडत असताना 2-4 छान गोष्टी हसले बोलले पुन्हा पुढे काय तुमच्या मनातलं आहे ते बोलून टाकायचं. जातीय सलोख हा तुम्ही नाही टिकवणार तर कोण टिकवणार? मी मुसलमान आहे किंवा मी हिंदू आहे किंवा मी ख्रिश्चन आहे हा माझा काही गुन्हा आहे करेल? मला नाही कधी आजपर्यंत आठवलं किंवा माहिती आहे की रत्नागिरीमध्ये कुठे काहीतरी असं काही झालं. त्याचं कारण इथली माणसं पहिल्यांदा माणूस आहे. मला माझ्या पद्धतीनं मी आईला माझं सगळं लहानपण मुसलमानांमध्ये गेलं. म्हणून जंजिराला आम्ही नियमित यांच्या घरात राहत होतो. त्यांच्या 2 बायका होत्या नजीरा आणि अनवरी. अनवरीची 2 मुलं दिलशाद आणि सैफुल. नजीराची 2 शगुप्ता बाबला. आधी 1 मुलगा होता लियाकत म्हणून. आणि लहानपणाचे त्यांच्यातच वाढलंच तसे. एकमेकाच्या सणांमध्ये आम्ही कायम एकत्र होतो. कधी माहिती नाही त्यावेळी ताबूतमध्ये पण नाचवायचे ना ताबूत आमचे. तर मला माहिती नाही हा सण आहे तो त्याचा मातम आहे काय मला काही कळायचं नाही. आम्ही लहान होतो एकदम. मग तो लियाकत तो म्हणतो पूर्वी ते असे बिस्किटाचे डबे मिळायचे कोच्या ते पत्र्याचे आणि ते घेऊन घरी ढाकून असं वाजवायचं आणि आम्ही नाचत बसायचो. सगळं 6वीपर्यंत आयुष्य गेलं माझं तसं.
मुसलमानांमध्ये. आईला एक दिवस मी विचारलं होतं, जर आपल्या आणि मुसलमानात काय फरक आहे, त्यांना मुसलमान का म्हणतात पण हिंदू कसे. पण काय नाही, दोघांची नमस्कार करण्याची पद्धत फक्त वेगळी आहे, आपण असे करतो ते असे करतात. अजून काय संस्कार लागतात तुम्हाला, काही गरज लागत नाही. मी कधीही तुमच्यापेक्षा मोठा नव्हतो आणि मी कधीही तुमच्यापेक्षा लहान नसणार, ही वृत्ती ठेवली तर फार सोपा आहे. मेडिकल कॉलेज काढतोस, इथल्या मुलांना इथे इंजिनिअरिंगचं कॉलेज मिळतं, अजून काय लागतं. रत्नागिरी एक कसं गाव होतं मला माहिती आहे ना, 50 वर्षापूर्वी कारकीर्द सुरू केली आम्ही, ज्यावेळी नुसत्या एसटी मधून असे भटकत फिरायचो, आणि ह्या गावाला मग उद्या त्या गावाला, मग आता कुठे चिपळूणला, मग चिपळूण कुठं, मग गुहागरला, असे प्रयोग करत फिरायचो. 50 रुपये मिळायचं एका प्रयोगाचे, खूप होते 50 रुपये. 150 रुपयामध्ये राशन भरलं जायचं महिन्याचं आमच्या 4 लोकांचं. पैशाला किंमत होती, त्यापेक्षा माणसांना जास्त होती. आज आम्ही पटकन कोणतरी राजकारणी म्हणतो आणि आम्ही एकमेकांचे गचांड धरतो, त्यांचं काही चूक नाही, ते मतलबी असतील. आम्हाला कळत नाही का, आम्हाला अक्कल नाही का, आम्ही आमचे आरसे फोडले का घरातले, ते नाही आपण पाहाल. नुसतं कोणाला तरी नावं ठेवण्याचा काही आपल्याला अधिकार नाही. 4 कोणतरी टाळके असतात, ती भडकवतात तुम्हाला, फुले मारा त्याच्यावर. आपल्याला एकत्रच राहायचं आणि आपण एकत्रच राहणार आणि आम्ही एकमेकांशी असं सहकार्य करणार, प्रेम करणार. तुम कळतंय, कळत असत आपल्याला, वळत नाही. कळतंय की आपली तुंबडी भरण्यासाठी मला नावं घेता आली असती ना आता त्या मंडळींची, मला बरं वाटलं असत. तुम्हाला खरं सांगतो, असं आईच्या भाषेमध्ये मी माझ्या कसं करता, काय तुमच्या तुंबड्या भरण्याचे, कोण काय तुम्ही निवडून येण्यासाठी, कुठली अर्वाच्य भाषा, कुठल्या काय पद्धतीनं बोलता. यशवंतराव चव्हाण गेले, लाखभर सुद्धा पैसे त्यांच्या अकाउंटवर, हजारामध्ये सुद्धा पैसे नव्हते. कलाम साहेब गेले, काही नाही, 2 सूट होते. आपल्या समोर एवढी आदर्श आता फक्त नेमकं एकच आहे, आम्ही कुठले आदर्श समोर ठेवायचे. जाणीवपूर्वक तुमच्या माझ्या मध्ये आमचा केवढा काय छान वारकरी पंथ, तिथं तुम्ही संतांच्या जाती आता मांडायला लागलात. हा संत कुठल्या जातीचा आणि तो संत कुठल्या जातीचा, वारकरी पंथाने सगळ्यांना एकत्र सामावून घेतलेलं आपल्यामध्ये. तिथं सुद्धा का आता तुम्हाला सत्ता हवी आहे, गाजवणार कोणावर आमच्यावर ना, पूर्ण काही अक्कल गहाण ठेवलेली नाही आम्ही सुद्धा. विकास आणि माशेलकर यांच्या बाजूला बसण्याचा सल्ला, विकास माझा थोरला भाऊ आहे, प्रकाश मधला आणि मी धाकटा, बाबांनी आमच्यावर, ताईंनी आमच्यावर सारखं तेवढंच प्रेम केलं. तेवढा मोठा त्याग आहे या मंडळींचा. मी सिनेमातला म्हणून माझ्याबरोबर फोटो काढत होतो, त्याने म्हटलं तुम्हाला माहिती नाही कोण मंडळी आहेत, मी त्यांच्या पायाजवळ सुद्धा माझी बसण्याची लायकी नाहीये, इतकी मोठी मंडळी आहेत. आम्हाला चेहरा आहे सिनेमातला असतो, तरुण मुलांना लहान मुलांना विचारलं कुठला सिनेमा पाहिला रे माझा, वेलकम. अरे मी प्रहार केला की तुम्ही पहा, वेगवेगळ्या फॅकल्टी मधून जात असता वेगवेगळ्या, म्हणून मुलं नेहमी सांगतो उदय की सतत त्याचा काय जो काय परिणाम होणार असेल ते काय तुला किंमत द्यावी लागेल, तू करतोस आहेस पण खोटं नाही, हे आहे हे असंच आहे. नाकारणार असाल हरकत नाही, 4 वेळ निवडून दिलं, 5वा तुम्ही ठरवा. मी काही तुझ्या निवडणूक प्रचाराला नाही आलेलो,
मी इथे तुला मत द्यायला आलो नाहीये, ह्याच मंडळीने तुला निवडून दिलेला आणि ती पावती तुझ्या कामाचीच असणार आणि ते तेवढंच राहणार आहे. आम्हाला तू बोलवतोस, आम्हाला पाहा वॉटर कन्झर्वेशनचं काम. आमचं खडकवासला धरण हे 1.7 TMC आहे. 9.7 TMC काम केलेलं आहे नाम फाउंडेशनने. ते काही नामनी नाही केलं, तुमच्यासारखी मंडळी होती बरोबर म्हणून केलं. सगळ्यांनी तुम्ही प्रोत्साहन दिलं, आपण एकत्र मिळून. आणि कोणासाठी केलं? यांच्यासाठी. त्याच्या बदल्यामध्ये कुठलाही सन्मान, उपाधी, पुरस्कार नको आहे. काही गरज नाही. तुम्ही छान प्रेमानं भेटता, मिठी मारता, पाठीवर हात ठेवता, याच्या पलीकडे काय लागतं? देवळात मी जात नाही जाणीवपूर्वक, मानत नाही अशातला भाग नाही. माणसाचा जन्म दिलाय खूप झालं की वारंवार तिथे जाऊन त्याला कुठं त्रास द्यायचा, अठाणे टाकायचे, 1,00,000 रुपये दे मागायचे, नाही त्याच्याला पाहिजे. काही गरज नाही. माणूस म्हणून जो जन्माला घातलाय तो माणूस हा जन्म पूर्ण सार्थकी लावेन असं म्हणायचं, जगायचं, एक दिवस म्हणून जायचं. कोण अमरपट्टा घेऊन आलाय? काही राजकारणी मंडळी आमची अशी आहेत की त्यांना असं वाटतं की ते मरणारच नाही आहेत, इतका संचय चाललेला आहे. मृत्यू नावाची गोष्ट आहे बाबा. तुम्ही साठवलेलं कुठे जाणार आहे सरते शेवटी? एवढंच लागतं, तेवढंच पुरेस आहे. नेहमी मी म्हणतो की ओंगळी भर आपल्याला पुरतं, सांडण्या अगोदर देऊन टाका, नाही तर मातीत जाणार आहे. 74 झालं, अजून 2-4 आले तरी सुद्धा घेऊ शकतो ठामपणा. समजत असं ठणकण येते खरी आपली प्रॉपर्टी ना रे. कशाला लागत पैसे? गणेश थोरात सारखा मुलगा जो मला मिळाला, इतकं छान नाम फाउंडेशन सांभाळतोय, अजून आहेत त्याच्या बरोबर. अजून काय लागतं तुमची? तुम्ही जे कुठलं तरी रोपटं लावलंय त्याला अतिशय जाणीवपूर्वक खतपाणी घालणारी मुलं आहेत आजूबाजू.